अमरावतीच्या कॉटन मार्केट चौकात वाहतूक कोंडी. अमरावतीच्या जुना कॉटन मार्केट परिसरात दिवसभरात भरपूर वाहतूक कोंडी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या ठिकाणी कुठलाही सिग्नल नसल्यामुळं किंवा ट्रॅफिक पोलीस उपलब्ध नसल्यामुळं चारही बाजूंनी येणाऱ्या ट्रॅफिकची कोंडी होताना दिसते. त्याचबरोबर सर्वच प्रकारची वाहनं या रोडवरून चारही बाजूंनी येत असल्यामुळं वाहन चालकांना या कोंडीचा मोठा सामना करावा लागतो. जवळच कृषी उत्पन्न बाजार समितीचे फळ व भाजीपाला मार्केट असल्या कारणाने या ठिकाणी बाहेर गाववरून येणाऱ्या तसेच जाणाऱ्या टेम्पोचीही वर्दळ असते. त्याचबरोबर जवळच इतवारासारखी मुख्य बाजारपेठ असल्यामुळं इतर वाहनांचीही रेलचेल असते. विलासनगरकडून येणारा मुख्य रस्ताही या चौकाला जोडला गेला असल्यामुळं भरधाव वेगाने येणारी वाहनं या चौकात येऊन थांबतात. तसेच चारही बाजूंनी मोठी वाहनं आल्यास वाहतुकीला मोठी कोंडी निर्माण होते. विशेष म्हणजे या चौकात सिग्नल नसल्यामुळं तसेच वाहतूक व्यवस्थापन नसल्यामुळं मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते.